नमस्कार मंडळी, आज आपण वाळवण स्पेशल पहिली आपली रेसिपी करत आहोत. ती आहे मुंग वड्या किंवा मुंगवडे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. उन्हाळ्याच्या ह्या ज्या रेसिपी आहेत, आपण ज्या करून ठेवतो वाळवण्याच्या रेसिपी, ह्या जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं तेव्हा खूप कामी येतात आणि चवीला देखील अप्रतिम असतात. तर आज आपण मुंगवड्या करतोय. अतिशय सोप्या पद्धतीने ह्या कशा करायच्या, त्याचबरोबर सांडगे मुंगवड्या करताना त्या अगदी छोट्या छोट्या टाकाव्या लागतात आणि प्रमाण जास्त असेल तर हात दुखून जातात, बोटं दुखून जातात. तर इथे मी तुम्हाला आज एक साधी सोपी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून जास्त प्रमाणात जरी तुम्हाला सांडगे मुगवड्या करायच्या असतील तरी तुमचे हात दुखणार नाहीत आणि अगदी झटपट तुम्ही कराल, आवडीने कराल, याची मी तुम्हाला खात्री देते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मुगवड्या करण्यासाठी 1 कप एवढी मुगडाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये बरोबर 250 ग्रॅम एवढी मुगडाळ आहे. मुगडाळ स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतर स्वच्छ हिला धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. त्यावर जे काही पावडर केमिकल्स लावलेले असतात ते निघून गेले पाहिजे, याकरिता डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर डाळ जी आहे आपल्याला पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायची आहे कमीत कमी 4 ते 5 तास, जास्तीत जास्त अगदी रात्रभर 7-8 तासांसाठी देखील तुम्ही भिजवून ठेवू शकता. तात्पर्य एवढंच की डाळ आपली चांगली भिजली पाहिजे, नरम झाली पाहिजे. तर इथे मी रात्रभर डाळ भिजवून घेतलेली आहे, छान नरम झालेली आहे. अशी बोटाने तोडायला गेली की तटकन तुटली पाहिजे, नरम वाटली पाहिजे. तर आता या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं, परत एकदा डाळ धुवून घ्यायची जेणेकरून डाळीला वास वगैरे येणार नाही आणि चाळणीमध्ये निथरत ठेवायची आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या इथे मी वापरत आहे. तुम्ही आवडत असल्यास तिखट नाही घातलं तरी चालेल किंवा लाल मिरच्या घातल्या तरी चालतील. 15 लसूण पाकळ्या घेतल्या, त्यानंतर 1 चमचा जिरं घ्यायचं आहे आणि यामध्ये डाळ घालायची आहे आणि जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे, व्यवस्थित वाटता येत नसेल तर चमच्याने एकदा हलवून घ्यायचं. मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत ही डाळ जी आहे आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आता मी इथे सगळी डाळ वाटून घेते. तर डाळ वाटून झालेली आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचं, चवीनुसार मीठ घालायचंय आणि 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे सगळ्यात महत्वाची टिप जी आहे, कोथिंबीर जी आहे एकदम बारीक चिरून घ्या. बारीक चिरणं जमत नसेल तर मिक्सरला लावून बारीक करून घ्या. काय होतं, ते मुंगवडे टाकताना कोथिंबीर जर जास्त मोठी मोठी कापलेली असेल तर मग ते व्यवस्थित टाकता येत नाही, त्यामुळे कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्या किंवा मिक्सरला लावून घ्या. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये छान हवा भरते आणि मग आपले जे मुगवडे आहेत, सांडगे आहेत, छान हलके फुलके तयार होतात. तर आपण नेहमीची आपली पारंपरिक पद्धत जी आहे, आपण जे हे मुगवड्याचं मिश्रण आहे ते हातामध्ये घेतो आणि बोटाने असे हे सांडगे किंवा मुगवडे तोडतो. यामुळे काय होतं, प्रमाण जर जास्त असेल तर हात दुखून येतात, बोटं दुखून येतात हे करताना. तर इथे मी तुम्हाला दुसरी एक सोपी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून मुगवडे किंवा सांडगे करताना तुमचे हात दुखणार नाही आणि ही प्रोसेस अगदी झटपट होईल. तर इथे मी एक मिठाचं पॅकेट घेतलंय स्वच्छ करून. आता यामध्ये हे मिश्रण आपल्याला मुगवड्याचं मिश्रण सगळं भरून घ्यायचं आहे. तर मी इथे कमी प्रमाणात करत आहे, तर सगळं मिश्रण जे आहे मी एकाच वेळी भरून घेते. त्यानंतर याला रबरने पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून मुगवडे आपल्याला टाकताना मिश्रण मागच्या साईडला बाहेर येणार नाही. तर मुगवडे टाकताना छान टोकदार यावे यासाठी आता ही बॅग जी आहे कट कशी करायची, तर इथे मी बाजूला दाखवलेलं आहे कोणाच्या रूपामध्ये कट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक सुरी किंवा कैची हातात घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुगवड्या टाकायच्या आहेत आणि कैचीने कट करून घ्यायची आहे. तिथे तुम्ही सुरीचा देखील वापर करू शकता. अशा पद्धतीने अगदी झटकीपट ह्या मुगवड्या टाकल्या जातात, हात देखील दुखून येत नाही. कैचीपेक्षा तुम्ही सुरी वापरा, त्याने जास्त फास्ट होतं. तर कशी वाटली ही ट्रिक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हाताने जेव्हा आपण सांडगे टाकतो त्यावेळी बोटं देखील दुखून जातात आणि या मिश्रणामध्ये मिरची असेल तर मग हाताची आग देखील होते, तर हे सगळं होणार नाही तुम्ही जर अशा पद्धतीने कॅरी बॅगचा वापर केला तर. तर घरातच मुगवडे टाकून घेतले, घरातच 1 दिवस सुकवले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी 2-3 तास सुकवले, मस्त सुकलेले आहेत आणि आम्ही लगेच भाज्या देखील केल्या आणि मुगवडे आमचे संपले देखील 2-3 दिवसामध्ये. 1 दिवस सुकी भाजी केली, 1 दिवस रश्श्याची भाजी केली आणि 1 दिवस परत सुकी कांद्याची भाजी केली. अशा पद्धतीने कमी प्रमाणात केले होते तर लगेच संपून गेले, तर आता मला परत करावे लागतील. तुम्ही व्हिडिओला आवडला तर लाईक करा.
तुम्ही जर मुगवडे किंवा सांडगे जास्त प्रमाणात केले तर मग घरामध्ये जरी सुकले ते तरी देखील एक दिवस त्याला चांगलं ऊन द्या. त्यानंतर कॅरी बॅगमध्ये पॅक करा आणि मग डब्यामध्ये ठेवा. ओले हात त्याला लावू नका, जेणेकरून मग ओलावा लागल्याने ते खराब होऊ शकतात. तर मस्त भाज्या यापासून तयार होतात. सुकी भाजी, रश्श्याच्या भाज्या झटपट तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. तर रेसिपी जर आजची आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा. धन्यवाद.